नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी ह्या विषयासंदर्भात एकदम सविस्तरपणे पाहिलेलं आहे आणि शेवटी हे सुद्धा सांगितलं होतं की पवित्र पोर्टलला नोंदणी करणं म्हणजे सर्वस्वी नाही, त्याच्यामध्ये काही अटी आहेत, नियम आहेत, ते सगळे असणं तुमची त्याची पूर्तता करणंसुद्धा गरजेचं आहे. त्याची पूर्तता केली तरच तुम्ही ह्या प्रवाहामध्ये टिकू शकता. कोणत्या प्रवाहामध्ये? शिक्षक भरतीच्या प्रवाहामध्ये आणि पवित्र पोर्टलसाठी जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही टिकू शकता. मग आता या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये खूप वादळं आहेत, त्या वादळामध्ये आपण टिकणं गरजेचं आहे. मग ते वादळं कुठले आहेत ते सर्व सांगितलं होतं आणि विषयानुसार प्रवर्गानुसार वेगवेगळे वादळ आहेत, म्हणजे त्यांचे अटी नियम आहेत, ते पूर्तता असणं गरजेचं असतं. मग त्यानंतरच त्याची पूर्तता केल्यानंतरच आपण शिक्षक होतो. मग आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू शकतं, तर सरळ सरळ सांगितलं होतं की ज्यांनी ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे ते सर्वच्या सर्व पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकतात, असं सरळ सरळ सांगितलं होतं. मग आता पवित्र पोर्टलला नोंदणी सगळेच करू शकतात पण सगळेच काही शिक्षक होऊ शकत नाहीत. जेवढ्या वॅकन्सी आहेत तेवढ्याच भरल्या जाणार. मग ह्याच्यामध्ये असे बरेचसे आहेत की ज्यांनी बऱ्याचशा अटींची पूर्तता केलेली नसते, त्यामुळं त्यांना पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करूनसुद्धा प्रेफरन्स येत नाही आहेत. मग सगळ्यांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम हाच असतो की 2017 परीक्षा झाल्यानंतर पोर्टल चालू झाल्यानंतर त्यांना असंच झालं होतं. बऱ्याच जणांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे तो पूर्ण केलेला नव्हता, तरीसुद्धा टेटची एक्झाम दिली परंतु पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना प्रेफरन्सच आले नाहीत. असं का झालं, त्याच्यामागचे कारणं आहेत, त्याच्यामागच्या काही नियम आहेत, त्याच्यामागचे काही नियम आहेत ते समजून घ्यायला पाहिजे. मग सगळेच्या सगळे पात्र आहेत पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यासाठी, पण नोंदणी करणं म्हणजे सर्वस्व नाही हो. मग आता आजच्या या विडंबामध्ये आपण काय पाहणार आहोत, असे कोण आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी नाही केली तरी चालतं, केल्यानंतर तुम्ही स्वतःला उगत त्रास करून घेणार आहात, पुन्हा नंतर स्वतःला प्रश्न विचारत बसणार आहात आणि बाकीच्याला परेशान करणार आहात की मी अमुकामुक केलेलं आहे, अमुकामुक असं शिक्षण झालेलं आहे, प्रेफरन्स दिलेले आहेत पण मला प्रेफरन्स आला नाहीत, किंवा जॉबचं लेटर भेटलं ना असं कसं झालं, प्रेफरन्स कसं काय आले नाही. तर त्याच्यामागचे काही नियम असतात, ते नियम समजून घेणंसुद्धा गरजेचं असतं. आता पवित्र पोर्टलला नोंदणी करणं म्हणजे सर्वस्व नाही हे एक गोष्ट लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की ज्यांची CTET परीक्षा आहे, जे अपियरवाले होते, ते ह्याच्यामध्ये इन आहेत का? ते सध्या तरी इन आहेत. मग त्याच्यानंतर आणखीन सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे आत्ता CTET परीक्षा दिलेली आहे मग ते पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकतात का? तर सरळ सरळ नाही. ज्यांनी आत्ता CTET परीक्षा दिलेली आहे त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं का? तर करू नका, काही उपयोग होणार नाही, सारं एकदम स्पष्टपणे सांगतोय. मग आता आणखीन प्रश्न पडलेले आहेत की माझं TET वगैरे झालेलं नाही आहे, मी DED केलेलं आहे, मग मी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू का? नको करू, काही उपयोग होणार नाही. करायचं तर करू शकता पण त्याचा उपयोग होणार नाही. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एक टप्पे सांगितले होते, 1 ते 5 12वी पाहिजे, मग त्याच्यामध्ये 50% किंवा 85% पाहिजे, तुमचं DED झालेलं पाहिजे, त्यातल्या त्यात TET किंवा CTET पेपर एक पास असणं आवश्यक आहे आणि TET एक्झाम दिलेली पाहिजे. मग आता 1 ते 5 एवढा सगळा क्रायटेरिया आहे, मग आता ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का? बरेचसे असे आहेत ज्यांनी ज्यांची 12वी झालेलं आहे, DED वगैरे केलेलं आहे, त्यांनी TET एक्झामची परीक्षा दिलेली आहे, त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत, 140-145 मार्क पडलेले आहेत, पण ते अजूनही TET किंवा CTET पेपर एक पास नाही आहेत. मग त्यांच्यासाठी प्रेफरन्स येतील का? तर बिलकुल येणार नाहीत, कारण तुम्ही जो मेन मुद्दा आहे TET पास असणं आवश्यक आहे तेच तुम्ही पास नाही आहेत. मग तुम्हाला प्रेफरन्स कसे येतील 1 ते 5? तुमचा जो क्रायटेरिया दिलेला आहे हे मान्य आहे, तुम्ही 12वी आहे, 50% आहे, DED केलेलं आहे, TET एक्झाममध्ये चांगले मार्क्स आहेत, पण TET किंवा CTET पेपर एक पास नाही आहेत, मग तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये बसतच नाही आहेत. मग तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करूनसुद्धा त्याची व्हॅल्यू शून्य आहे, उगो स्वतःचा मनस्ताप होणार आहे. नाराज होऊ नका, जे सत्य आहे, जे ॲक्च्युअल आहे तेच मी सांगत आहे,
नाहीतर लगेच नाराज होचाल, तसं नाराज होऊ नका। मग आता बरेचसे काय आहेत ज्यांचं TET किंवा CET चा पेपर 2 पास आहेत, पण ते पहिली ते पाचवीसाठी पास आहेत का? पास नाहीत। पहिली ते पाचवीसाठी फक्त TET चा पेपर 1 पास असणं आवश्यक आहे, तेच फक्त TET च्या पेपर 1 पात्र ठरतात। मग आता आहे सहावी ते आठवी। सहावी ते आठवीला एज्युकेशनल क्रायटेरिया काय दिलेला आहे आपणास? तुम्ही 12वी पास आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षामध्ये तुम्हाला 50% किंवा 85% असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही DED म्हणा, DTED म्हणा, DL म्हणा, जे काही नाव असेल, तो 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात तुम्ही BED केलेलं असणं आवश्यक आहे। आता BED हे 1 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं, कोणतंही असेल तर चालतं। त्यानंतर तुम्ही TET चा पेपर 2 किंवा CET चा पेपर 2 पास असणं आवश्यक आहे। त्यानंतर TET एक्झाम दिलेली असणं आवश्यक आहे। हे 6वी ते 8वीचा क्रायटेरिया आहे। मग आता ह्याच्यामध्ये अपात्र कोण ठरतात? बरेचसे असे आहेत ज्यांनी 12वी केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, DED BED केलेलं आहे, पण CET चा किंवा TET चा पेपर 2 पास नाही आहेत, पण TET एक्झाम दिलेली आहे, त्यांच्यासाठी प्रेफरन्स येणार नाहीत। तुम्ही नोंदणी करूनसुद्धा फायदा नाही आहे। TET किंवा CET चा पेपर पास असणं आवश्यक आहे म्हणजे आहे। मग आता आहे तर पुढं चालून असे आहेत, हे सगळं केलेलं आहे ज्यांचं 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, DED किंवा BED हे अंतिम वर्षामध्ये आहेत, ते अपियर आहेत, पूर्ण झालेले नाही आहेत, पण TET किंवा CET चा पेपर 2 पास आहेत, TET एक्झाममध्ये चांगले मार्क्स भेटलेले आहेत, मग त्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतर त्यांचा फायदा होईल का? बिलकुल फायदा होणार नाही आहे। कारण तुमची DED पूर्ण पाहिजे किंवा BED पूर्ण पाहिजे ही शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे, ती पूर्ण असणं गरजेचं आहे। मग लगे आता तुम्ही इथं म्हणता CET परवान्याला घेत आहात, ते अपवादात मुद्दा आहे, पण इथं तुमची डिग्री किंवा DED म्हणा किंवा BED म्हणा हे 2 वर्षाचं पूर्ण असणं आवश्यक आहे। ते पूर्ण नसेल, तुम्ही अपियर असाल, TET एक्झाममध्ये कितीही मार्क पडलेले असतील, तरीसुद्धा तुम्हाला प्रेफरन्स येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात असू द्या। तुमच्या पात्रता ह्या पूर्ण असणं आवश्यक आहे। आणि आता जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे? त्यांनी हे सामाजिक शास्त्रातून TET चा पेपर 2 पास असणं आवश्यक आहे। सायन्सवाले जे आहेत ते TET किंवा CET चा पेपर हे गणित आणि विज्ञानमधून पास असणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। मग पुन्हा कॉमर्सवाले आहेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन आहेत, तुम्ही कुठलाही विषय तो कुठलीही ह्याची घेऊन पास होऊ शकता। आता चला पुढं आपण 9वी ते 12वीला जाऊ। 9वी ते 12वीसाठी काय लागतं हो? 12वी पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि त्या विषयामध्ये अंतिम वर्षाला जो विषय आहे ग्रॅज्युएशन। आता काही जणांनी ग्रॅज्युएशन हे ओपन युनिव्हर्सिटीमधून केलेले आहेत, YCA मधून, मग त्यांना शेवटच्या वर्षामध्ये 2 विषय असतात, मग ते 2 विषयापैकी त्यामध्ये तुम्हाला 50% म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये जो विषय आहे त्याच्यामध्ये 50% असणं आवश्यक आहेत, आणि त्यातल्या त्यात तुम्ही BED केलेलं असणं आवश्यक आहे, सोबतच TET एक्झाम दिलेली असणं आवश्यक आहे। मग आता इथं काय होते माहिती आहे का सर्वांचं, बऱ्याच जणांचं, ज्यांनी 12वी केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पण त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये 50% नाही आहेत, मग त्यांना प्रेफरन्स येत नाही आहेत, प्रॉब्लेम इथं होतो। मग त्याच्यामध्ये पुढला प्रॉब्लेम काय आहे? बऱ्याच जणांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे पण BED च्या अंतिम वर्षात आहेत, TET एक्झाम दिलेली आहे, TET एक्झाममध्ये मस्तपैकी मार्क आहेत, 150 मार्क आहेत, पण काय उपयोग? तुम्ही BED अपियर आहात। मग आता इथं भांडणं करत बसू नका, BED अपियर आहेत आम्हाला बी घ्यायला पाहिजे, नाही आहे, हे BED पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात ग्रॅज्युएशनला फायनल इयरला जो विषय होता त्या विषयामध्ये तुमचे 50% असणं आवश्यकच आहेत, तर आणि तरच तुम्हाला प्रेफरन्स येतात, अन्यथा प्रेफरन्स येत नाही आहेत। आता तुम्ही इथं 12वी आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ग्रॅज्युएशनच्या फायनलवर ह्याच्यामध्ये 50% आहेत, पण तुम्ही BED अपियर आहात आणि TET ला चांगले मार्क्स आहेत, मग तुम्ही नोंदणी करावी का? करू नका, काहीच उपयोग होणार नाही आहे। तुम्हाला करायची असेल तर करून घ्या, मानसिकता ताणतणाव स्वतःसोबत घेऊन चालायचं असेल तर घेऊ शकता, प्रेफरन्स येत नाही आहे, शाळा येत नाही आहे, तुम्ही इथं जी अट आहे ती अट पूर्ण केलेली नाही आहे, अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही पुढल्या स्टेपला जाऊ शकता। आता आहे 11वी ते 12वी। 11वी ते 12वीला काय आहे? हो, 12वी आहे,
ग्रॅज्युएशन आहे, त्यानंतर 11वी 12वीला लागतं पोस्ट ग्रॅज्युएशन. इथं महत्त्वाचं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर बी एड आहे, त्यानंतर टेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण पाहिजेत. तर तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुमचा काहीतरी फायदा होतो, तुम्ही प्रवाहामध्ये टिकता, तुम्ही शिक्षक बनण्यासाठी काहीतरी तुम्हाला चान्सेस आहेत. पण तुमचं 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा केलेलं आहे, बी एडसुद्धा केलेलं आहे, टेटमध्येसुद्धा चांगले मार्क्स आहेत, पण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 50% नाही आहेत. मग आता तुम्हाला प्रेफरन्स येतील का? ते शाश्वती थोडीशी कमी आहे, कारण तू इथला क्रायटेरिया पूर्ण केलेला नाही आहे. मग आता तुम्ही 12वी केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि बी एडच्या अपियरला आहात, तर मग तुम्ही इथं पात्र ठरत नाही आहे टेटला, किती जरी मार्क असतील तर. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं इथं काय होतं, 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बी एड करतात. मग बरेचसे जण इथं बी एड पूर्ण करतात पण त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नसतं, ते पी जीला हे अपियर असतात फायनल इयरला आणि त्यांनी टेट एक्झाम दिलेली असते. मग ते विद्यार्थी हे 11वी ते 12वीला पात्र ठरतात का? नाही ठरत, ते 9वी ते 10वीला ठरतात. कारण 9वी ते 10वीला काय आहे, तुमचं बी एड पूर्ण लागतं, ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये 50% लागतात, म्हणजे संबंधित जो विषय आहे. इथं 11वी ते 12वीला पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. तर हे आहेत अटी, शर्ती आणि नियम. मग ह्याच्यामध्ये आणखीन अटी शर्ती कुठे येतात? आता हे जे आहेत ना, आर्ट्सवाले, कॉमर्सवाले, सायन्सवाले, आणि त्याच्यामध्ये भाषा विषय आहेत, सामाजिक शास्त्र आहेत, सायन्सवाले वेगवेगळे विषय आहेत, BSc BCS आहे. मग त्यासाठी कोणते विषय असतात, कोणत्या विषयासाठी कोण पात्र असतं, त्याचे आपण वेगळे व्हिडिओ बनवले आहेत. पहिली ते साठीची पाचवीची पात्रता, 6वी ते 8वीची पात्रता, त्याच्यामध्ये भाषा विषय, सामाजिक शास्त्र, इथे पण सामाजिक शास्त्रामध्ये जेवढे विषय येतात, मग नंतर त्यानंतर बाकीचे विषय, सगळ्या विषयांची पात्रता आपण एकदम व्यवस्थितपणे पाहिलेली आहे. ते व्हिडिओ एकदा पाहून घ्या, त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. आता आणखीन सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, हे सगळं तुम्ही सांगितलं, आम्हाला तुमचं ऐकायचंच नाही आहे. आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे, आम्हाला चांगले मार्क्स आहेत, आमचं ह्याच्यामधलं कुठलं तरी एक मिसिंग आहे, तरी सुद्धा आम्ही नोंदणी करणार. खुशाल नोंदणी करा, नोंदणी करण्यापासून थांबवणारा मी कोण नाही आहे. जे काही नियम आहेत, जे काही अटी आहेत, त्या अटींची पूर्तता केल्यानंतर तरच आपल्याला प्रेफरन्स येतात. ते प्रेफरन्स येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण असणं आवश्यक असतं, आणि ह्या गोष्टी पूर्ण नसतील तर तुम्हाला प्रेफरन्स येत नाही आहेत. मग प्रेफरन्स नाही आले की मग आपणच ह्याच्यामध्ये पडतो, असं कसं झालं, मला प्रेफरन्सेस कसे आले नाहीत. त्या प्रेफरन्स येण्यासाठीच ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पूर्ण असणं गरजेचं असते. आणि त्यासाठी सांगतोय की ज्यांच्या ह्या गोष्टी पूर्ण आहेत त्यांनीच नोंदणी करा. आणि आता ज्यांनासुद्धा एवढं सांगूनसुद्धा ऐकायचं नाही आहे की आम्ही करणार, तर करा. प्रेफरन्स येतील नाही येतील त्या पुढल्या गोष्टी आहेत, पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रेफरन्स का येत नाही आहेत, कोणत्या गोष्टी पूर्ण नसल्यामुळे प्रेफरन्स येत नाही, त्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आता कसं आहे, पवित्र पोर्टल चालू झालं, रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन करणं म्हणजे सगळं नसतं, त्याच्यामधून त्या रजिस्ट्रेशनमधून काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, आपल्याला नोकरी भेटायला पाहिजे, त्या अनुषंगाने नियम अटी शर्ती आहेत त्याची पूर्तता असायला पाहिजे. आपण त्याची पूर्तताच केली नसेल तर मग आपल्याला नोकरी कशी भेटणार, हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठीच आपण हे दोन व्हिडिओ बनवले होते, की पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी आणि पवित्र पोर्टलला नोंदणी कोणी करू नये. पवित्र पोर्टलला नोंदणी हे सगळेच करू शकतात, ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे ते. मग पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू नये, जे हे क्रायटेरियामध्ये बसत नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी नोंदणी नाही केली ती चालेल. आणि मग आता नोंदणी केली तर काय फायदा होईल का? तर होणार नाही. उगा नोंदणी कराल तुम्ही, ह्या प्रवाहामध्ये असाल, पण टिकणार नाही आहेत. जे वादळ आहेत, वारे आहेत, मग ह्याच्यामध्ये खूप वादळ वारे येणार आहेत, त्या ह्याच्यामध्ये टिकत नाही आहेत. त्यासाठी जे क्रायटेरिया दिलेले आहेत ते पूर्ण पाहिजे. पहिली ते पाचवीला काय, 6वी ते 8वीला काय, 9वी ते 10वीला काय, 11वी ते 12वीला काय, सगळं हे तंतोतंत पूर्ण पाहिजे. ह्याच्यामधलं एक जरी मिसिंग असेल तर आपल्याला प्रेफरन्स येत नाही आहेत. मग त्यासाठी सांगतोय नोंदणी कोण करावी, कुणी नाही करू नये हे समजून घ्या. आणि त्यानंतर उगा नाहक त्रास आपल्यालाच करावा लागतो. असो, जेवढं काय सांगायचं तेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगितलं आहे. तुम्हाला समजलं असेल की नोंदणी कोण करावी, कुणी करू नये हे एकदम व्यवस्थितपणे समजलं असेल, तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका.
आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील.